नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाळकर. आज आपण वृद्धावस्थेतील आपली दिनचर्या कशी असावी याविषयी थोडक्यात बघणार आहोत. साधारणतः सकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान उठावे, चालणे शक्य असेल अशाने थोडे फिरायला जावे, शरीरातील मलमूत्र इत्यादी संवेदना रोखू नये, संपूर्ण शरीराची तेलाद्वारे मालिश साधारणतः आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा तरी करावी. स्नानात साबणाच्या ऐवजी उठण्याचा वापर करावा. इष्ट देवदेवतांची पूजा रोज नित्यनेमाने करावी. आहाराच्या बाबतीत नैसर्गिक भूक लागल्यावरच जेवण करावे. साधारणतः सकाळी 10-11च्या दरम्यान आणि सायंकाळी सूर्यास्तापूर्वी जेवण करावे. 2 जेवणात साधारणतः 8 तासाचे अंतर ठेवावे. वृद्धावस्थेमध्ये भरपूर वेळेला थोड्या थोड्या अंतराने भूक लागत असते, अशावेळी फळं इत्यादींचे सेवन करण्यास हरकत नाही. वृद्धावस्थेतील वातदोषाचा विचार करून साजूक तूप दूध ज्या ऋतूत जी फळं येतात ती फळं सेवन करावी. वृद्धांनी शक्यतो उपवास टाळावेत, परंतु 15 दिवसातून 1 रात्रीच्या वेळी पोटाला विश्रांती घ्यायला काही हरकत नाही. नेहमी स्वच्छता ठेवावी, कोणाबद्दल राग द्वेष नसावा, कामाचे नियोजन करावे, समाज कार्यासाठी वेळ राखून ठेवावा, सदैव उत्साही राहावे, नव्या ओळखी जरूर कराव्यात परंतु सोबत जुने मित्र टिकवावेत, योगासन, पायी चालण्याचा व्यायाम, ध्यान धारणा इत्यादी नक्कीच करावे, परंतु कोणताही व्यायाम हा मर्यादित असावा. वृद्धापकाळात झोप कमी असते, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शरीराकडून नैसर्गिकपणे झोपेचा मिळणारा इशारा ओळखून तो आपल्यासाठीचा आदर्श काळ समजावा. मेंदूकडून मिळणाऱ्या झोपेच्या सूचना सहज समजण्यासारख्या असतात, परंतु त्याचे पालन होताना दिसत नाही आणि निद्रा नाशाचा विकार जडतो. आरोग्य संपन्न दीर्घायुष्याचे सर्व प्रश्न केवळ आपल्या शरीराच्या शक्तीच्या मर्यादेतच राहून सोडवायचे असतात. 100 वर्ष जगून मनुष्य सुखी होऊ शकेल असे नाही, तर ते आयुष्य आरोग्य संपन्न असावं लागतं, तरच खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद उपभोगता येतो. वृद्धावस्थेत शरीराच्या क्षमतेची मर्यादा ओलांडणं धोक्याचं असतं, तरी पण शरीराने वृद्ध आणि मनाने तरुण असल्यास मृत्यूचे भय कधीच वाटत नाही. अशा प्रकारे आपलं आचरण असेल तर वृद्धावस्था निश्चितच आनंद आणि मंगलमय असेल. नमस्कार.